महाराष्ट्र राज्यात प्लास्टिक बंदीचा राज्य शासनानं निर्णय जाहीर केल्यानंतर काही दिवसांचा अवधी देऊनही अनेक ठिकाणी 100% प्लास्टिक बंदी होऊ न शकल्याने राज्य सरकारच्या पर्यावरण खात्यानं कठोर भूमिका घेत कारवाई तीव्र केली आहे. या संपूर्ण बंदीबाबत अत्यंत आग्रही असलेले महाराष्ट्र राज्याचे पर्यावरण मंत्री नामदार रामदास कदम हे शिर्डी येथे साई दर्शनासाठी आले असता त्यांनी साई मंदिर परिसरातच प्लास्टिक वापर करणाऱ्यांना दंड करण्याच्या सूचना करत कारवाई केली. पर्यावरण मंत्री नामदार रामदास कदम हे साईबाबांचे निस्सीम भक्त असून ते नियमितपणे साई दर्शनासाठी शिर्डीमध्ये येत असतात. त्यामुळे येथील प्लास्टिकचा वापर त्यांच्या त्वरित नजरेमध्ये आल्यानं त्यांनी साई संस्थान प्रशासनास धारेवर धरत संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रुबल अग्रवाल यांना चांगलंच झापलं. फोटो काढून तसेच संस्थान प्रशासनानं प्लास्टिक बंदीबाबत साई भक्तांच्या जनजागृतीसाठी मंदिर परिसरात बंदीचे फलक लावण्यासह इतर उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या. यावेळी त्यांच्या समवेत शिवसेना नेते भाऊ कोरेगावकर, शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे संपर्क प्रमुख दत्ताजी आव्हाड, जिल्हाप्रमुख मुकुंद सिनगर आदींसह मान्यवर उपस्थित होते. यावेळी मंत्र्यांनी द्वारकामाई मंदिरासह इतर सर्वच ठिकाणी पाहणी करत ठिकठिकाणी आढळून आलेल्या प्लास्टिक पिशवी धारकांवर कारवाईच्या सूचना केल्या. साई संस्थांना प्लास्टिक बंदीसाठी उपाययोजना कराव्यात. यापुढे मंदिर परिसरात प्लास्टिक पिशव्या आढळून आल्यास संस्थांवर देखील कारवाई करू असा इशारा रामदास कदम यांनी S9 बोलताना दिला. महाराष्ट्रामध्ये प्लास्टिक बंदीचा निर्णय आपण एक ऐतिहासिक निर्णय आपण घेतला आहे. आपला कल्पना आहे प्लास्टिक राक्षस गाडण्याचं काम संबंध युनियनच हातामध्ये घेतलेलं आहे. जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्तानं प्लास्टिक बंदीचा निर्णय संबंध जगाने घेतलेला आहे आणि त्याचं अध्यक्षपद हे पंतप्रधान मोदी साहेबांना दिलेलं आहे संबंध जगानं. आपल्यावर सगळ्यांवरती जबाबदारी आहे की महाराष्ट्रामध्ये आपण हा 18वं राज्य आहे महाराष्ट्र. याच्या आधी 17 राज्यामध्ये प्लास्टिक बंदी झालेली आहे. 18वं राज्य म्हणून महाराष्ट्रामध्ये प्लास्टिक बंदी आपण निर्णय घेतला आहे. एक ऐतिहासिक पाऊल उचललं आहे. मला महाराष्ट्राच्या जनतेचे मनापासून आभार मानला पाहिजे की या प्लास्टिक बंदीच्या निर्णयाला जो सगळ्यांनी साथ दिलेली आहे. काही गुजराती व्यापारी वगळून इथं देखील संस्थांमध्ये आतमध्ये ही प्लास्टिक पिशव्या यायला नकोच आणि बाहेर देखील इकडे जाऊ नये म्हणून मी आता शिवना बोलून घेतो आहे नगरपालिकेच्या महानगरपालिकेच्या संस्थांना देखील तसे आदेश दिलेले आहे. तसं सांगितलेलं आहे, विनंती केलेली आहे की तात्काळ दोन्ही ठिकाणी तीन ठिकाणी जे आपले गेट आहेत तिथून आतमध्ये लोक येतात ताबडतोब बोर्ड लावा. कारण पुष्कळचे भाविक शिर्डीमध्ये आपल्या महाराष्ट्राच्या बाहेरनं येतात. कदाचित काही लोकांना या कायद्याची अजून कल्पना नसावी आणि म्हणूनच गेटच्या बाहेर ताबडतोब बोर्ड लावा, प्लास्टिक बंदी आहे, कायदा तोडल्यास आपल्याला 5,000 जुमाना भागा लागेल, कायदेशीर कारवाई करावी लागेल, अशा प्रकारचे बोर्ड तात्काळ लावण्यासाठी मी त्यांना सांगितलं आहे. मी आज सूचना दिलेली आहे. जर साई संस्थांनं पुन्हा ऐकलं नाही तर साई संस्थांवरती देखील मी कारवाई करणार. धन्यवाद. पासून बाबांचा भक्त म्हणून इथं बाबांच्या दर्शनासाठी येतोय. मंत्री म्हणून कारवायकांसाठी आता आलं नाही पण समोर दिसल्यानंतर सूचना देणं माझं काम आहे. तशा सूचना मी आज दिलेल्या आहेत. दरम्यान यावेळी मंत्री महोदयांच्या या संपूर्ण कारवाईचं S9 चॅनलनं चित्रीकरण केल्याचा राग मनात धरून संस्थांच्या कार्यकारी अधिकारी रुबल अग्रवाल यांनी तुम्हाला मंदिराच्या आवारासह द्वारकामाईत चित्रीकरणाची परवानगी नाही, आपण परवानगी घेतली का अशी विचारणा केली. तसेच S9 चॅनलनं मंत्र्यांना प्रश्न विचारल्याचा आपला राग व्यक्त करण्याचा प्रयत्न केला. मात्र संपूर्ण कारवाई अनपेक्षित असल्यानं आणि यापूर्वी संस्थांच्या वतीनं प्रसारमाध्यमांना कधीही समाधी मंदिर वगळता इतर ठिकाणी चित्रीकरणास मनाई करण्यात आल्याचं ऐकवत नाही. मात्र नेमकं संस्थान प्रशासनाच्या बाजूनं वार्तांकन असल्यास परवानगीची गरज नसते आणि इतर वेळी परवानगी का घ्यायची हाही प्रश्न उपस्थित झालाय. मात्र साई संस्थांच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती रुबल अग्रवाल यांनी माध्यमांवर आपला रोष व्यक्त करण्यापेक्षा प्लास्टिक बंदीसाठी कठोर भूमिका घेणं तितकंच आवश्यक आहे. कॅमेरा पर्सन अजिंक्य गोरे, S9 मीडिया, शिर्डी.